महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांचे। औरंगाबाद शहरातील खोकडपुरा येथील अंगणवाडी शाळा क्रमांक 17 व 16 खोकडपुरा येथे आरोग्य विभागाच्या वतीने जंतनाशक कॅम्प घेण्यात आला। या कॅम्पला चांगला प्रतिसाद मिळाला। शासनाच्या वतीने 1 ते 8 मार्च पर्यंत ही मोहीम राबवण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने 150 मुलांना गोळ्या देण्यात आल्या। गोळ्या दिल्यावर या मुलांना देखरेखीखाली अर्धा तास ठेवण्यात आले व नंतर घरी पाठवण्यात आले। हा उपक्रम मास्क आणि सॅनिटायझर वापर करून तसेच बालकांची काळजी घेऊन राबवण्यात येत आहे। माझं नाव सारिका श्रीकांत हाळे आहे। मी इथे खोकडपुरातच राहते आणि इथे आमच्या अंगणवाडीमध्ये एवढ्या एरियामध्ये जंतनाशकांचा कार्यक्रम चालू आहे अंगणवाडीत, आणि ते दरवेळेस काही कार्यक्रम असला तर आम्हाला आवर्जून सांगतात। कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती काही काळजी घेतली जाते या ठिकाणी? हो, सॅनिटायझर आहे आणि त्यांनी सांगितलेले मास्क वगैरे घेऊन या। पालकांनी लहान बालक असले तर सर्वांनी मास्क वगैरे लावून आल्याशिवाय यायचं नाही असं। मी अंगणवाडी शिक्षिका आहे, विजया गठडी। माझी अंगणवाडी खोकडपुडा इथे आहे आणि आज 1 मार्च पासून तर 8 मार्च पर्यंत आमचा हा जंतनाशक मोहिमेचा हा उपक्रम आम्ही राबवणार आहे। तर आज आम्ही 1 मार्च रोजी आज याचं उद्घाटन करून आम्ही आज सगळ्यांना सांगतोय की आवर्जून की जेवण करून या। खाऊ खाल्ल्याशिवाय म्हणजे गोळी घ्यायची नाही, कारण काही काही मुलांना काय होतं की खाल्ल्यानंतर म्हणजे ओमेटिंग वगैरे पण होते। तर त्याचं आम्ही प्रिकॉशन सांगितलं आहे सगळ्यांना। मास्क आणि कोरोनाचा सध्या प्रादुर्भाव जास्त वाढल्यामुळे आम्ही सॅनिटायझर वगैरे सगळं म्हणजे सेफ्टी हे करून आम्ही त्यांची काळजी घेतो आहे। मुलांना पण मास्क घेऊनच यायला सांगितलं आहे आम्ही लावून। धन्यवाद मॅडम। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी औरंगाबाद प्रतिनिधी देवराज आळे।